महाराष्ट्रामध्ये एक परिवर्तन घडवायचं आहे आणि त्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे नेते शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांनी आज रत्नसिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केलं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या 28 मतदारसंघासंबंधीची सर्व बैठका सुरू आहेत. तशीच बैठक आज रत्नसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मतदारसंघाची बैठक सुरू होती. त्या बैठकीमध्ये आमचे सर्व जिल्हास्तरीय तालुकास्तरीय शहरस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतली आणि निश्चितपणे हा लोकसभा मतदारसंघ हा गेली 2 टर्म हा शिवसेनेकडे आहे, महाविकास आघाडीकडे आहे. आमचे शिवसेना सचिव सन्माननीय लोकसभेतील गटनेते विनायक साहेब तिथले आता सध्या विद्यमान खासदार आहे. लोकसभेमधलं त्यांचं कामकाज, त्यांची कामाची पद्धत, संघटनेची पद्धत आणि म्हणून निश्चितपणे मतदारसंघावरती वर्चस्व आमचं आहे, निश्चितपणे विश्वास आहे. सध्या असलेल्या महाराष्ट्रामधल्या देशाच्या राजकीय परिस्थितीमध्ये 100% चांगल्या मताधिक्याने महाराष्ट्रामध्ये जे मतदारसंघ आहेत त्यामध्ये एक नंबर मताधिक्य घेतील असा आम्हाला विश्वास आहे. कोकणामध्ये त्यांची विनायक राऊत यांनाच उमेदवारी ही आघाडी आणि महाविकास आघाडीकडून मिळणार? माझ्या माहितीप्रमाणे सध्या 2 टर्म या ठिकाणी ते लोकसभेचे उमेदवार राहिलेले आहेत. लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते आहेत आणि महाविकास आघाडीचं आता सध्या असलेल्या याच्यामध्ये इंडिया त्याच्यामध्ये ते शिवसेना पक्षातर्फे सुद्धा त्यांच्यामध्ये समन्वयक म्हणून आहेत. तर निश्चितपणे उमेदवारीबद्दल काय प्रश्नचिन्ह असण्याचं कारण नाही आहे आणि तेच त्या ठिकाणी झालं मतदार निवडून दिला आम्हाला विश्वास आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं आशीर्वाद या कोकणाला लाभलेले आहेत. आतापर्यंत पाठी आपण 25 वर्ष गेलो तर त्या कालखंडामध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत असेल, या प्रत्येक स्तरावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं वर्चस्व आहे आणि निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे की या लोकसभा मतदारसंघ रत्नसिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी, रायगड असेल, निश्चितपणे त्यामध्ये बाजी मारणार आम्हाला विश्वास. कोकणात भाजपकडून छुटा बैठका म्हणजे राजकोटमार्गातून प्रत्येक पक्ष आपल्या बैठका घेत असतो, त्यांची ध्येय धोरणं असतात. पण या सर्व असलेल्या राजकीय पक्षामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा आमचा पक्ष एक नंबरचा आहे हे सांगायची काही आवश्यकता नाही आहे. महायुती शिंदेगड 23 जागांसाठी आक्रमक होताना पाहायला मिळते, त्यांना 23 जागा मिळणार नाही कारण की दिल्लीतून सगळी पक्षावर होणार. लोकसभा विधानसभा असलेलं संपूर्ण चित्र त्याच्यामध्ये प्रत्येक पक्षाची पॉलिसी असते, त्यामुळे भाजपाची पॉलिसी वेगळी असेल, शिंदे गटाची असेल, अजितदादा पवार गटाची असेल, प्रत्येकाचे संदर्भ प्रत्येकाचे विषय वेगळे असतात. पण असलेल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचंच वर्चस्व. राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये असं म्हटले की कोकणचा जो महामार्ग आहे तो लवकर होणार नाही कारण त्यामध्ये अनेक राजकारण्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत म्हणून तो महामार्ग लवकर होणार नाही असं राज ठाकरे म्हणले. मुंबई गोवा महामार्ग हे कोकणवासियांचं स्वप्न होतं. अनंतराव गीते साहेब ज्यावेळी केंद्रीय मंत्री होते त्या काळापासून त्या रस्त्याची सुरुवात झाली होती. दुर्दैवाने हे काम रखडलेलं, अनेक लोक मृत्यूमुखी पडलेली जाणीव आम्हा सर्व मंडळींना आहे. परंतु आजच्या घडीला त्या ठिकाणी हा महामार्ग पुरा होणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यामध्ये कुठचंही राजकीय भांडवल न करता हा महामार्ग कसा पूर्ण होईल त्या दृष्टीने निश्चितपणे प्रत्येकाने सहकार्यावर अशी आमची मनपूर्व अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत, प्रशासकीय कामकाजाचं लोकार्पण आहे, कसं बघतात? हे कसं आहे, राज्याचे ते मुख्यमंत्री झालेले आहेत आणि मुख्यमंत्री पदावरून ते उपमुख्य पदावरती आलेले आहेत, त्यामुळे ते खाली आलेले आहेत. ते त्यांच्याकडे तो अनुभव असेल पण तो त्यांचा राजकीय असेल, प्रशासकीय दौरा असेल, व त्याचा कोणताही परिणाम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर होणार नाही मला विश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.